सकाळी 11 वाजल्यापासूनच पुराच्या बातम्या येत होत्या. खरं तर त्याच दिवशी पानशेत आणि खडकवासला एकामागोमाग एक अशी फुटली होती. सगळे पूल पाण्याखाली गेले होते. मला सांगा, आतापर्यंत तुम्ही हजारो वेळा गणपतीच्या, इतर देवाधिकांच्या पूजा अर्चा प्रार्थना आरत्या करीत आला आहात, कधी इतरांसाठी कधी स्वतःसाठी, ते देव तुमच्यावर कधी प्रसन्न झाले? त्यांनी तुम्हाला काही वरदान दिलं? तुमच्या आयुष्याची अशी परवड त्यांना दिसत नाही का? एकदा तुमचा सारा संसार आगीत जळून खाक झाला, दुसऱ्यांदा प्रलयाच्या पाण्याबरोबर वाहून गेला. इतक्या वर्षांच्या भक्तीची हीच का फलश्रुती? संक्रमण प्रकरण 4 पुढे चालू. श्यामला आता विषयाला हात घातलाच आहे तर तुला सगळं काही एकूण एक सांगणार आहे. काही काही मागे ठेवणार नाही. यांची 50 झाली तेव्हा मग यांच्या बरोबरीच्या कोणाकोणाच्या मुलांचे मुलींचे विवाह ठरायला लागले. आणि अर्थात मीही त्यांच्याबरोबर लग्न समारंभाला जायचे. यांनी एवढ्या हौसेनं घडवून घेतलेले दागिने घालून जायचे. आपोआपच बायका एकीकडे पुरुष एकीकडे असं व्हायचं. आणि मग माझ्या लक्षात आलं, मी बायकांच्या घोळक्यात असले की त्यांची आपापसात काहीतरी कुजबूज सुरू व्हायचे. वास्तविक माझं कोणाशीही काही भांडण, तंटा बखेडा असं काही नव्हतं ग. मी त्यांच्यात मिसळायला गेले तर आधी कोणी बोलायचेच नाहीत. अगदी हक्कानं बोलायला गेले तर कुत्सित बोलणी आणि हसणी ऐकून घ्यायला लागायची. नवा केला वाटतं हार, 3 पदरीच का केला, 5 पदरी का नाही केला, गाडी आली नाही दाराशी अजून, असे घालून पाडून विचारलेले प्रश्न आणि त्या मागोमाग ती हसणी. हे खरं, त्यांच्या मानानं माझे कपडे आणि दागिने सगळंच फार उंची असायचं, पण माझ्या यजमानांनी आपल्या कष्टानं मिळवलं होतं ना सारं. वाटायचं त्यांना हेवा वाटत असेल, पण मग जेव्हा 2-4 प्रकार झाला तेव्हा मी त्यांच्यात मिसळायचंच बंद करून टाकलं. पण ही वेडीवाकडी बोलणी आठवणीतून काही जाईनात. मी अशिक्षित असले तरी अडाणी नव्हते. यांच्याशी बोलता बोलता सहज ज्यांच्या ज्यांच्याकडे आम्ही काही कार्यांसाठी गेलो होतो अशांचे विषय काढले. जराशा बेफिकिरीनं आणि खरं तर जरा तुच्छतेनंच हे म्हणाले, त्यांचं काय, राहतायत जुन्या वाड्यातून नाही तर जुन्या जाळीतून. श्यामला, तेव्हा हे स्वतःचा फ्लॅट अपार्टमेंट असं काहीच नसायचं अगं. आत्ता आत्ताशी कुठे कुठे हे प्रकार दिसायला लागलेत. मग एकदा मी अगदी मोठा धीर करून यांना विचारलं, मग आपला हा बंगला? हे जरा रागावून म्हणाले, आज तुला झालंय तरी काय, कसल्या नाही नाही त्या चौकशा झालवल्यास. शेवटी न राहून मी म्हणाले, आपण कोठे कोठे कार्याला गेलो ना की जमलेल्या बायका आपल्याबद्दल नाही नाही ते बोलत असतात. कपड्यांवरून, दागिन्यांवरून, बंगल्यावरून कुचक्या शब्दात टोमणे मारत असतात. मी घोळक्यात गेले की आपापसात कानी लागून कुजबूज करायला लागतात. म्हणून शेवटी विचारलं, यांचा संताप असा काही अनावर झाला? अगं, नालायक नवऱ्यांच्या नतद्रष्ट बायका या, दुसऱ्यांचं चांगलं यांना कसं पावणार, आणि टिंगल टवाळीशिवाय यांना दुसरा उद्योगच काय असणार. श्यामला, तुला खरं खरं सांगते, यांनी एवढा गजब केला पण माझं काही समाधान झालं नाही बघ. पण शेवटी आपली जागा 4 भिंतींच्या आतच, तिथपर्यंत जे काही पोहोचेल ते पाहायचं ऐकायचं. पण मग त्यावर विचार करायला मला वेळच मिळाला नाही. बाबांची आठवड्याकाठी एक भेट तरी व्हायचीच. कधी ते आमच्याकडे यायचे, कधी मी त्यांच्या भेटीला जायचे. होनपांची सोयरीक झाल्यानं असेल, पण त्यांना सध्या चांगले दिवस आलेले दिसले. 2 मोठ्या मंदिरांमध्ये त्यांना ब्रह्मवृंदात नेमण्यात आलं होतं, त्यामुळे अभिषेक पूजा इत्यादींची खूप कामं असायचे. मला मागाहून कळलं, मामनजींनीच गाजावाजा न करता बाबांच्यासाठी हे केलं होतं. पण 61 पुराचा प्रलय झाला आणि बाबांची जागा, त्यांची सारी मालमत्ता, सर्व काही पुराच्या पाण्यात वाहून गेलं. सुदैवानं ते वाचले. आमची जागा नदी लगतच होती. 58 पुरात सुद्धा घराच्या अंगणात पाणी झालं होतं. 61 प्रलयात घर वाचणं अशक्यच होतं. सकाळी 11 वाजल्यापासूनच पुराच्या बातम्या येत होत्या. खरं तर त्याच दिवशी पानशेत आणि खडकवासला एकामागोमाग एक अशी फुटली होती. सगळे पूल पाण्याखाली गेले होते. संध्याकाळी 6 नवा पूल ओलांडता आला. मी आणि हे बाबांच्या जुन्या जागेवर पोहोचलो. तिथे काय होतं? नुसत्या पडक्या भिंती आणि चिखल. आसपास चौकशी केली तेव्हा कळलं, एका म्युनिसिपल शाळेत पूरग्रस्तांची तात्पुरती सोय करण्यात आली होती. आम्ही तिथे पोहोचलो तर तिथे हा हलकल्लोळ. मुलं रडत होती,
कोणाच्या घरची माणसं बेपत्ता झाली होती त्याचा आक्रोश चालला होता. चार चार पाच पाचांच्या गटागटांनी लोक वर्गाच्या खोल्यातून वरांड्यात बसले होते. आता पुढे काय सर्वांच्याच मनासमोर भीषण प्रश्न असणार. वरांड्यात एका कोपऱ्यात बाबा बसले होते. अंगावर बंडी आणि धोतर होतं. बहुधा त्याच कपड्यांनिशी घाईघाईनं घर सोडावं लागलं असेल. आम्ही जवळ पोहोचलो तरी त्यांना पत्ता नव्हता. ते भिंतीला पाठ लावून डोळे मिटून बसले होते. बाबा, मी हाक मारली. दचकून त्यांनी डोळे उघडले. मला वाटतं साऱ्या आयुष्यात यांनी प्रथमच योग्य आणि तत्काळ कृती केली. गुरुजी, हे म्हणाले, तुम्ही आमच्याबरोबर चला बघू. तुमच्याबरोबर कुठे? अहो घरी, दुसरीकडे कुठे. पण दिनकरराव. गुरुजी, ही काही पण परंतुची वेळ आहे का? चला बरं, उठा. खर तर माझ्याही मनात ते होतं, पण मी सासूरवाशीण, मी कसं बोलणार. शेवटी बाबा उठले आणि आम्ही घराकडे निघालो. पूरग्रस्त भागातला तो प्रवास फारच विलक्षण होता. रस्त्याच्या एका बाजूला दोन मजली तीन मजली घरं, दिव्यांचा लखलखाट, रेडिओवरची गाणी, तर दुसऱ्या बाजूस अंधार, चिखल, कोसळलेली घरं, वाडे, चाळी. हम रस्ता लागला तेव्हा रिक्षा मिळाली. बंगल्यावर मामंजी सासूबाई आमची वाटच पाहत होते. बाबांना पाहताच मामंजी पुढे येऊन म्हणाले, आलात गुरुजी, या. पण माझ्याकडे वळून ते म्हणाले, श्यामला गरम गरम चहा आणि त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन ये, आम्ही बाहेरच्या खोलीतच आहोत. 10-15 मिनिटात मी चहा आणि खाण्याच्या बशा घेऊन बाहेर आले. गुरुजी म्हणतायत फक्त चहाच घेतो, जेवायला काही फार वेळ नाही, मामंजी म्हणाले. आणि श्यामला, वरच्या मजल्यावरची एक खोली गुरुजींसाठी तयार कर. सध्या तरी ते आपल्याकडेच राहणार आहेत, पुढचं पुढे. मामंजी आणि बाबा यांच्यात काय बोलणं झालं मला माहीत नाही. तसे बाबा जुन्या वळणाचे. मामंजी म्हणाले असणार, गुरुजी नातवंड झाल्याखेरीज मुलीच्या सासरी अन्न घ्यायचं नाही. असा काही तुमचा विचार असेल तर तुम्हाला सारा जन्म इथे येता यायचंच नाही, कारण तुम्हाला आणि मला नातवंड होणारच नाहीये. आणखीही म्हणाले असतील, आम्ही तुमचे व्याही इथे असताना एखाद्या निर्वासित केंद्रात तुम्ही राहणं योग्य आहे का? आणखीही काही काही. पण आमच्याकडे राहायला बाबा राजी झाले ही गोष्ट मात्र खरी. लग्न होऊन होनपांच्या घरी मी आले त्याला 7-च्या वर वर्ष उलटून गेली होती. तशा बाबांच्या आठवड्याकाठी भेटी होतच आल्या होत्या. पण आता जेवणासाठी ते जेव्हा मामंजींच्या शेजारी बसले तेव्हा माझ्या ध्यानात आलं, ते खूपच थकलेत. तसं त्यांचं वय 60 आसपासच असेल, पण सारा जन्म काबड कष्टात हातातोंडाची मिळवणी करण्यातच गेलेला. गेल्या 3-4 वर्षातच त्यांची परिस्थिती सुधारली होती. जगण्याचा ताण असतो तोवर माणूस इतर कशाचाही विचार करत नाही, आवश्यक ते कष्ट उपसत राहतो. पण दिवस जरा सुधारले की एकेकाळी ताबडलेलं शरीर कुरकुरायला लागतं. तो थकवा बाबांच्यात दिसत होता. एकट्या एकट्यानंच इतकी वर्ष राहत होते, खाण्यापिण्याचं कसं होत असेल? काही दुखणं खुपणं निघालं तर कोण होतं मदतीला? मामंजींच्या परवानगीनं आमच्या डॉक्टरांच्याकडून मी साध्या साध्या विकारांवरची, म्हणजे पोटदुखी, पोट बिघडणं, डोकेदुखी, थंडी, ताप, सर्दी, चक्कर येणं, झोप न येणं, अशांसारख्या विकारांवरची औषधं त्यांच्याकडे नेऊन ठेवली होती. शिवाय भेटीला जाताना सासूबाईंच्या परवानगीनं लाडू, चिवडा, वड्या असं काही काही नेत असे. पण यापेक्षा मला जास्त काय शक्य होतं? आता वाटलं खरंच बाबा आपल्याकडे राहिले तर त्यांना आणि मला दोघांनाही सोयीचं होईल. मी आणि सासूबाई मागून जेवायला बसलो. जेवता जेवता सासूबाई म्हणाल्या, श्यामला, तुझ्या वडिलांसाठी यांनी काही कपडे काढून ठेवलेत. अंगरखा आहे, धोतर जोडी आहे, पंचे आहेत, सगळं नवीन आहे. रात्री वर जाशील तेव्हा बरोबर घेऊन जा. वरच्या मजल्यावरच्या आमच्या समोरच्या 3 खोल्या रिकाम्याच होत्या. त्यापैकी पुढच्या खोलीत मी बाबांची सोय केली होती. कॉट उघडली होती. गादी, चादर, शाल, उशी सर्व काही ठेवलं होतं. आमची जेवणं होईपर्यंत मामंजी आणि बाबा बाहेरच्या खोलीतच होते. मी बाहेरच्या खोलीत येताच मामंजी म्हणाले, श्यामला जा, गुरुजींना त्यांची खोली दाखव, ते थकले असतील. मी बाबांना घेऊन वर आले.
वरची मोरी वगैरे दाखवलं, दिव्यांची बटणं कुठे कुठे आहेत ते दाखवलं. मग त्यांना त्यांच्या खोलीत नेलं. ते कॉटवर बसताच त्यांच्या शेजारी कपड्यांच्या घड्या ठेवल्या. कपड्यांवरून हात फिरवत बाबा म्हणाले, श्यामला, अनंतराव सारखा आग्रह करतायत की मी इथेच राहावं. तसे अनंतराव फार चांगले, पण एखाद्याच्या चांगुलपणाचा किती फायदा घ्यायचा यालाही शेवटी काहीतरी मर्यादा आहेस का नाही. तुझ्या सासूबाईंना काय वाटतं, दिनकररावांचं काय मत आहे? बाबा, तुम्हाला माहिती आहे या बाबतीत मी त्यांच्याशी काहीही बोलू शकणार नाही, काहीही सुचवू शकणार नाही, ते योग्यही होणार नाही. तुम्ही इथे राहिलात तर मला खरंच आवडेल, पण तुम्हालाही मी काहीही सुचवणार नाही. शेवटी तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करा. पण बाबा त्या संध्याकाळी आमच्याकडे आले, ते आमच्याकडेच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी मामनजी त्यांच्याबरोबर बाबांचं खातं होतं त्या बँकेत गेले. त्यांना नवीन पासबुक मिळवून दिलं. हातात पैसे आल्यावर बाबांनी त्यांच्या व्यवसायाला आवश्यक ती सर्व खरेदी केली. मोठी कॅनव्हासची पिशवी, बसण्याची आसनं, दर्भ, समिदा, चंदनाचं खोड, तामन, पळी पंचपत्र, सगळ्या पूजा आरत्या, कथांच्या पोथ्या, इतरही सर्व काही. बाबांनी पूरग्रस्त म्हणून नोंदही केली नाही आणि सरकारतर्फे दिल्या गेलेल्या मदतीतला पैसाही घेतला नाही. मामनजींना त्यांनी एकच अट घातली, घरातल्या देवांची पूजा अर्चा स्वतःकडे घेतली. त्यासाठी रोज पहाटे 5 उठत, स्नान वगैरे झाल्यावर खाली जाऊन देवांची यथासांग पूजा करत आणि मग त्यांच्या दिनक्रमाला सुरुवात होई. आठवड्यातून 4-5 दिवस तरी ते वेगवेगळ्या कार्यानिमित्त जेवायला बाहेरच असत. तेव्हा संध्याकाळीही त्यांचं जेवण म्हणजे थोडासा ताक भात. मामनजी आणि बाबा दोघंही अगदी भिन्न भिन्न व्यवसायातली माणसं. सुरुवातीस तर माझ्या मनात जराशी धाकधुकच होते, कारण मामनजींचा स्वभाव जरा अधिकार गाजवण्याचा आणि बाबांची स्वकष्टाची व्यवस्थित कमाई असली तरी त्यातला पैसाही ते कधी घर खर्चासाठी वापरत नसत. एकतर तो मामनजींचा अपमान झाला असता आणि मामनजींनी नकार दिला असता तर बाबांची अवस्था मोठी कठीण झाली असती. पण लवकरच माझ्या लक्षात आलं, दोघांनीही आपल्या वागण्यावर एक लक्ष्मण रेषा घालून घेतली होती. बाबा दुपारचे घरी जेवायला असले तर जेवणानंतर 15-20 मिनिटं मामनजींबरोबर बाहेरच्या खोलीत बसत. फक्त रात्रीच जेवणासाठी असले तरीही तेच. जेवणानंतर 5-7 मिनिटाच्या साधारण गप्पा, बाकी बहुतेक सर्व वेळ ते त्यांच्या वरच्या खोलीतच असत. आणि मामनजी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलताना अगर त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख गुरुजी असाच करत. आणि बाबांच्या शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक गरजा इतक्या कमी होत्या की कोणत्याही कारणानं त्यांचा घरात जास्त संपर्क येतच नसे. मीच दुपारची संध्याकाळची त्यांच्या खोलीत जाऊन त्यांची विचारपूस करत असे. खोलीत कॉटवर नाहीतर खिडकीपाशी ओढलेल्या खुर्चीत बसून ते काही काही वाचत बसलेले असत. त्यांचं वाचन त्यांच्या व्यवसायाशीच निगडीत होतं. वेगवेगळ्या शाखा पोटशाखातील विधी, मंत्र, उपचार, वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांसाठीचे विधी, साहित्य, मंत्र इत्यादी इत्यादी. बरेच दिवस मनात गोळत असलेला प्रश्न एकदा मी त्यांना विचारला, बाबा तुमचा देवावर विश्वास आहे का हो? का नसावा? मला सांगा, आतापर्यंत तुम्ही हजारो वेळा गणपतीच्या, इतर देवादिकांच्या पूजा अर्चा प्रार्थना आरत्या करीत आला आहात, कधी इतरांसाठी कधी स्वतःसाठी. ते देव तुमच्यावर कधी प्रसन्न झाले? त्यांनी तुम्हाला काही वरदान दिलं? तुमच्या आयुष्याची अशी परवड त्यांना दिसत नाही का? एकदा तुमचा सारा संसार आगीत जळून खाक झाला, दुसऱ्यांदा प्रलयाच्या पाण्याबरोबर वाहून गेला, इतक्या वर्षांच्या भक्तीची हीच का फलश्रुती? श्यामला, कोणत्याही घटनेकडे दोन बाजूंनी पाहता येत. पाण्याचा ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणू शकता, अर्धा भरलेला आहे असंही म्हणू शकता. 48 त्या दंगल जाळपोळीत काही काहींनी आपापले प्राणही गमावले. मी वाचलो ना. या पुरात घरदार वाहून गेलं, पण मी वाचलो ना. आता तुझ्याबद्दलच बोलायचं तर प्रत्येक पित्याची मनोमन इच्छा असते आपली कन्या सुखी व्हावी. माझी परिस्थिती काय होती, माझ्या अपेक्षा काय असणार? अशा एखाद्या सदन कुटुंबात तुझा लाडकी सून म्हणून स्वीकार होईल असं मनात सुद्धा आलं नसतं. पण ती अविश्वसनीय गोष्ट झालीस ना.
वेदशास्त्रातलं तत्वज्ञान मला समजत नाही. द्वैत अद्वैत पुरुष प्रकृती ज्ञानाचं स्वरूप ज्ञानाची क्रिया आत्मज्ञान बाह्यसृष्टी सत्य का भास का मिथ्या का स्वप्न मला यातलं काहीही कळत नाही. मला फक्त आपले आचार उपचार आणि आपल्या रूढी हे समजतं आणि त्याप्रमाणे मी वागतो आणि आजवर मला त्याचा कधीही पश्चाताप झालेला नाही. उलट एक विलक्षण मानसिक समाधान मिळत आलंय. श्यामला, ज्यांनी आपल्यासाठी हे आगम घालून दिले ते आपले पूर्वज महान द्रष्टे होते. रोजच्या आचरणातून सामाजिक मानसिक बौद्धिक आर्थिक समतोल कसा राहील याचा त्यांनी विचार केला होता. आपल्या क्रियांचे सर्वच परिणाम दृश्य असतात असंही नाही. या मंत्रोच्चारांचा या आविर्भावांचा आणखी एखाद्या अदृश्य पातळीवरही परिणाम होत असेल. ते कदाचित आपल्याला जाणवणारही नाही. श्यामला, शेवटी माणसानं ज्यात मनाला समाधान लाभतं ते करावं. बऱ्याच कालावधीनंतर मला बाबांच्या या शब्दांची संगती लागणार होती. बाबांच्या आमच्याकडे राहण्यानं यांच्या दिवसाच्या कार्यक्रमात काहीच फरक पडला नाही. त्यांना कोणतीच शारीरिक आर्थिक तोशीश पडली नाही तेव्हा त्यांची काहीच तक्रार नव्हती. महत्वाचं म्हणजे या घरात मामंजींचा शब्दच पुरेसा होता. राहता राहिल्या सासूबाई. आपल्या घरात एकदम असा एखादा गृहस्थ जरा अवघड नात्यातला कायमचा राहायला येणार हे त्यांना मानवलं होतं का? रुचलं होतं का? त्यांना प्रत्यक्ष काहीच अधिकार नसला तरी माझ्या दृष्टीनं त्यांची प्रतिक्रिया खूपच महत्वाची होती. कारण दिवस मला काढायचे होते. एक दोन दिवसानंतर दुपारच्या वेळी आम्ही खाली एकट्याच होतो तेव्हा त्या म्हणाल्या, श्यामला फार छान झालं हो तुझे बाबा इथे राहायला आले ते. सासूबाई, खरं तर हे लोकव्यवहाराला धरून नाही, मला तर भीती वाटत होती तुम्ही जरा नाराजच व्हाल असे. तर मग ऐक श्यामला, मी मुळीच नाराज झालेली नाही, उलट मला फार आनंद झालाय. अगदी मनची गोष्ट तुला सांगते बघ. यांच्याबद्दल काही काही मनावर आलं होतं ते सांगितलं ना, तेव्हापासनं अगदी घुसमटल्यासारखं झालं होतं बघ. काय होत आहे विचारलं असतं तर सांगता आलं नसतं, पण आपलं आपल्याला समजतंच की नाही. कधी एकदम छाती भरून यायची, कधी साऱ्या अंगावर काटा यायचा, कधी एकदम घामानं निथळून जायची, हजार गोष्टी काय काय सांगत बसायचं. काही वेळ थांबून मग त्या म्हणाल्या, पण श्यामला एक सांगते, तुझ्या बाबांना यांनी ऐनवेळी मदत केली त्याचं मला फार फार समाधान झालं बघ. त्यांचं इतर काहीही असो एक तरी सत्कृत्य त्यांच्या हातून झालं. आता तुझ्या बाबांना आलेला पंधरवडा होत आला असेल, नाही का? एक क्षणही मला त्यात काही गैर वाटलं नाही. तसे त्यांचे ते इतके स्वावलंबी आहेत की इतरांना त्यांची काडीही उचलावी लागत नाही. पण खरं खरं काय वाटतं ते सांगते. एखादी खोली धुरानं दुर्गंधीनं भरलेली असावी आणि एकाएकी ते सर्व जाऊन खोलीतली हवा ताजी सुगंधी व्हावी की कसं वाटेल? अगदी तसं वाटतंय बघ मला. सासूबाईंच्या या शब्दांचा अन्वयार्थही मला खूप नंतर लागायचा होता. सर्वसामान्यांच्या आयुष्यात चढ उतार येतातच, पण ते अगदी साधे असतात. आमचं कुटुंबही त्याला अपवाद नव्हतं आणि ही काही रोजनिशी लिहित नाही तेव्हा त्याची नोंदही आवश्यक नाही. 65 भारत पाकिस्तान युद्ध झालं, 65 हिंदू मुसलमानांचा दंगा झाला, 67 कोयनेचा भूकंप झाला, पण या उसळत्या प्रवाहाच्या काठावर उभे राहून पाहणारे आम्ही, आमच्या आयुष्यात काही फारसा बदल झाला नाही. म्हणून धक्का आला तो अत्यंत अनपेक्षित होता. सकाळी देवपूजा करून बाबा वर गेले. 6:30 सुमाराला मी त्यांचा चहा घेऊन त्यांच्या खोलीत गेले. त्यावेळी बाहेर जायचं असलं तर ते सामानाची आवराआवर करीत असायचे, नाहीतर खुर्चीत बसलेले असायचे. पण आता ते कॉटवरच जरा अस्ताव्यस्त पडले होते. चहाचा कप टेबलवर ठेवून मी घाईघाईनं त्यांच्याजवळ गेले. शरीर घामानं ओलचिंब झालं होतं आणि गारेगार पडलं होतं. 10-15 मिनिटांपूर्वीच मला त्यांची वर आल्याची चाहूल लागली होती. गेल्या 5-10 मिनिटातच हे झालं होतं. बाबा अचानक गेले होते. सेकंदभरच तिथे थांबले आणि मग काहीतरी ओरडत खाली गेले. मग सगळ्यांचीच धावपळ सुरू झाली. सर्व काही उरकून परत यायला मामंजींना आणि यांना 2 वाजले. बाबांच्या एका स्नेहांच्या पत्नीनं भात पिठलं करून आणून दिलं होतं. त्या दोघांची स्नानं झाली, 4 घास खाऊन घेतले. ते दोघं कुठेतरी बाहेर गेल्यावर मी आणि सासूबाईच तेवढ्या बाहेरच्या खोलीत बसलो होतो.
मला तर त्या एकदम खचल्यासारख्याच वाटत होत्या. बाबांच्या जाण्याचं मलाही खूप दुःख झालं होतं. आपलं माणूस जावं असं कधीच वाटत नाही, पण शेवटी हा निसर्गक्रमच होता. तो होता तसा स्वीकारणं एवढंच आपल्या हाती असतं. मृत्यू क्षणार्धात आला, रोगानं जर्जर परावलंबी होऊन खितपत पडावं लागलं नाही, यातच शेवटी समाधान मानून घ्यावं लागतं. शेवटी रोजच्या जगरहाटीला लागावंच लागतं. सासूबाई माझ्यापेक्षा कितीतरी मोठ्या, जास्त अनुभवी, खरं तर त्यांनीच माझं सांत्वन करायला हवं होतं, पण त्यांचीच अवस्था मोठी विलक्षण दिसत होती. तसे बाबा सहवासानं त्यांच्या निकट आले होते, पण शेवटी ते परकेच, नाही का? त्यांच्या जाण्याचा एवढा धक्का? पण त्या काही कृत्रिम नाटकी वागणाऱ्यांपैकी नव्हत्या. खरा प्रकार होता तरी काय? सासूबाई, तुम्हाला ठीक वाटतंय ना? त्यांनी माझ्याकडे पाहिलं. कशी बावरलेली, गोंधळलेली, भेदरलेली नजर. श्यामला, फार वाईट झालं ग तुझे बाबा गेले ते, त्या म्हणाल्या, काहीतरी बोलायचं म्हणून उच्चारलेले शब्द. किती आधार होता ग मला त्यांचा. बाबांचा कसला आधार? त्यांनी घरातली फक्त देवपूजा सांभाळली होती. मग मला वाटायला लागलं की सासूबाई तिरकस मार्गानं, जे कदाचित स्पष्ट शब्दात मांडता येत नसेल, मला काहीतरी सांगायचा, सुचवायचा प्रयत्न करत होत्या. मग मला आठवलं, बाबा राहायला आल्यानंतर त्यांनी एकदा मला सांगितलं होतं, त्यांना घुसमटल्यासारखं, दमछाक झाल्यासारखं जे वाटायचं ते बाबा आल्यापासून पार थांबलं होतं. आता बाबा अचानक गेले होते. सासूबाईंना त्याबरोबर पुन्हा लागलीच तसला त्रास सुरू झाला की काय? माणसाच्या मनाचं मोठं विचित्र असतं. तो मनोमन अनेक तोडगे करीत असतो, त्यावर विश्वास ठेवत असतो. आपण असं असं केलं की आपला फायदा होईल, आपल्यावरचं संकट टळेल, आपल्याला समाधान मिळेल, अशी त्याची भावना असते. कधी कधी ती इतकी प्रखर होते की ती ठराविक कृती हातून झाली नाही तर त्याचा धीर खरोखरच खचतो. काहीतरी अनिष्ट होणार अशी त्याला भीती वाटायला लागते. बाबा आमच्याकडे राहायला आले आणि सासूबाईंचा त्रास थांबला. खरं तर हा एक योगायोगच, पण त्यांनी मनोमन समजूत करून घेतलेली दिसली की बाबांच्या येण्यानंच त्यांचा त्रास दूर झाला. आणि आता ते असे अचानक जाताच त्यांना परत तो त्रास जाणवायला लागला की काय? प्रत्यक्षात काही होत होतं का केवळ कल्पनेनंच त्यांची अशी अवस्था झाली होती? मी काय तज्ज्ञ थोडीच होते, शिवाय त्यांच्या मानानं वयानं लहान, अनुभवही कमीच, तेव्हा मी त्यांचं काय सांत्वन करणार? सासूबाई, शेवटी मी म्हणाले, अशी आपत्ती अचानक आली की धक्का बसायचाच. आपल्या सगळ्यांचीच तीच अवस्था झाली आहे. जरा दोन चार दिवस गेले की त्यातून सावरायला होईल, माझी खात्री आहे. दोन चार सेकंद त्या माझ्याकडे पाहत राहिल्या आणि मग मान हलवीत म्हणाल्या, तुला खरंच असं वाटतं श्यामला? मी मानेनेच होची खूण करताच त्या म्हणाल्या, मग तू मोठे भाग्यवान म्हणायचे. मला तर कशाचाच भरवसा राहिलेला नाही, कशाचाच नाही. एक मोठा सुस्कारा सोडून त्या उठल्या. मी पडते जरा वेळ म्हणत त्या खोलीतून निघून गेल्या.